राज्यातल्या राजकीय उलथापालथी थांबण्याचं आता नाव घेत नाहीयेत. शिंदे आणि पवार यांच्यानंतर अशोकराव चव्हाण भाजप बरोबर आले. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना बरोबर घेतल्यानंतर भाजपकडे आता जागा आहे का असा प्रश्न पडला होता. मात्र याच दरम्यान भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा चालू झाल्यात. खरं तर या चर्चा ब्रेक नंतर चालू झाल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण मशिदीच्या भोंग्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी जेव्हापासून हार्डकोर हिंदुत्वाची लाईन पकडण्याचं ठरवलं तेव्हापासून ते सातत्याने भाजप धार्जिणी भूमिका घेताना दिसले. त्यामुळे एक ठाकरे लांब गेल्यानंतर भाजप दुसऱ्या ठाकरेंना जवळ करणार असं बोललं जातच आहे. आता याच चर्चा पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर चालू झाल्यात. त्यामुळे भाजपला एवढं सगळं संख्याबळ असताना राज ठाकरेंची गरज आहे का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीच्या संख्येत निश्चितच खूप मोठी वाढ झाली. यामुळे एक महत्वाचा मतदारसंघ सुरक्षित देखील झालेत. महत्वाचं म्हणजे भाजप पुढे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या महायुतीचं आव्हान होतं, ते देखील कित्येक पटीने कमी झालंय. थोडक्यात महायुती कागदावर तरी बलाढ्य दिसत आहे, मात्र याला दोन अपवाद आहेत. एक म्हणजे या पक्ष फोडण्यामुळे भाजपच्या विरोधात जाणारं नरेटिव्ह आणि शहरी भागात अजूनही कमकुवत असलेले पॉकेट्स. आणि याच दोन मुद्द्यांमध्ये सध्या राज ठाकरे परफेक्ट बसतात. पक्ष फोडण्याचा मुद्दा, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर असलेला गद्दारीचा आरोप आणि त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, हे सगळे भावनिक मुद्दे आहेत. अशा वेळी भाजपला या भावनिक मुद्द्यांना पांघरून घालून नवीन मुद्दे आणावे लागणार आहेत. मोदी लाट हा असाच एक मुद्दा होऊ शकतो. मात्र सलग तिसऱ्या टर्मला मोदी लाट असेल की मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या विरोधात अँटी इनकम्बन्सेस, हे चित्र अजूनही क्लिअर होत नाहीये. सोबतच भाजपकडे राम मंदिर आणि इतर हिंदुत्वाचे मुद्दे पुढे आणण्याचा ऑप्शन आहे. मात्र त्यासाठी या सर्व मुद्द्यांवर राज्याचं वातावरण ढवळून काढेल असा नेता भाजपकडे नाहीये. अशा वेळी ही गरज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून देखील पूर्ण होत नाही. त्यामुळे मग एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे राज ठाकरे यांचा. महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या बरोबर असल्याने उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाला देखील आता मर्यादा आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका घेण्याचा एक ऑप्शन भाजप समोर आहे. त्यामुळे अजूनही भाजप आणि मनसेच्या चर्चा चालू असल्याच्या बातम्या येत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई आणि इतर शहरी पॉकेट्स जिथे राज ठाकरे महत्वाच्या मतांची सोय करू शकतात. एकनाथ शिंदे भाजप बरोबर आले असले तरी मुंबईतल्या 6 लोकसभांच्या जागांवर त्यांचा किती प्रभाव राहील यावर साशंकता आहे. सोबतच या 6 जागांवर महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नाहीये. त्यातच उद्धव ठाकरेंना भाजपच्या विरोधात मराठीचा मुद्दा देखील वापरता येऊ शकतो. त्यामुळे मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण झाल्यास भाजपला फटका बसू शकतो. अशा वेळी हे ध्रुवीकरण थांबवून नरेटिव्ह देण्यास राज ठाकरे कामाला येऊ शकतात. सोबतच अजून एक गोष्ट म्हणजे मनसेची पक्ष संघटना मुंबईत ताकदीची आहे. अशा वेळी ती ऍडिशनल ताकद देखील भाजपला मिळू शकते. यामुळे पारंपरिक मराठी मतांमध्ये देखील फूट पडू शकते. त्यामुळे राज ठाकरे आले तर मराठी मतांची एक फिक्स गॅरंटी भाजपला मिळू शकते. अशा वेळी किमान 1 ते 2 जागा राज ठाकरेंना सोडून त्यांना युतीत सामील करून घेण्याचा ऑप्शन भाजपकडे आहे. राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणुकीतील स्टँड पाहिला तर लोकसभा निवडणुका ही त्यांची पहिली प्रायोरिटी कधीच नव्हती. अशा वेळी मिळेल त्या जागा पदरात पाडून घेऊन पक्षाला पुन्हा एकदा जोर देण्याची संधी राज ठाकरे यांना देखील असेल. विशेषतः केवळ 1 आमदार असलेल्या मनसेला येत्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी आणि तेही महायुतीच्या पाठिंब्याने लढण्याची संधी देखील यामुळे मिळेल. राज ठाकरे यांच्यामुळे होणारा तिसरा फायदा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या लिगसीवर दावा करतील हे वेगळं सांगायला नको. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची लिगसी जास्त आक्रमकपणे पुढे आणल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मत मागण्यास उद्धव ठाकरेच आघाडीवर राहतील. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जर राज ठाकरे युतीत येतील तर मात्र ते देखील ठाकरेंच्या लिगसीवर दावा ठोकू शकतात. भाजपला देखील ठाकरेंची पोकळी सहज भरून काढणं शक्य होईल. त्यामुळे मनसेची युतीला असलेली गरज पाहता मनसे हा महायुतीत सामील होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.